विभाग के नागरिकों को दिए हुए वचनों को पूरा करते हुए एरोली प्रभाग क्रमांक 10 में एनसीपी नगर सेविका शशिकला सुतार के अथक प्रयत्नों के बाद शिव कॉलोनी की गली क्रमांक 1-4 में कॉन्क्रीटीकरण के कामों का भूमि पूजन एरोली के विधायक संदीप नाइक के हाथों संपन्न हुआ, जहां इस अवसर पर उनके साथ नवी मुंबई एनसीपी जिलाध्यक्ष अनंत सुतार, पूर्व नगर सेवक अशोक पाटिल, महादेव थोरात, दिनेश पारिक सहित बड़ी संख्या में नागरिक उपस्थित थे। इसी अवसर पर विधायक संदीप नाइक ने अपनी भावनाएं व्यक्त की। प्रभाग क्रमांक 10 शशिकला अनंत सुतार या वॉर्डाच्या नगरसेविका, या वॉर्डामध्ये त्या शिव कॉलनीतील सर्वच गल्यांचं कॉन्क्रीटीकरण आज करण्यात आलं। आज खरोखर मला खूप आनंद आहे की जो नगरसेवकांनी त्यांच्या नागरिकांना शब्द दिला तो शब्द पूर्ण होतो त्याच्यापेक्षा जास्त कोणता आनंद नाही। आज अत्यंत गरज असलेली, आवश्यक असलेली, अनेक वर्षापासून जे काम प्रलंबित होतं असं काम सुतार मॅडमने आज मार्गी लावलं, त्याचं मी अभिनंदन करतो। त्याचबरोबर अनेक वर्षापासून संपूर्ण नवी मुंबईला नाही, ठाणे जिल्ह्याला नाही तर महाराष्ट्राला एक मार्गदर्शन ठरेल अशा प्रकारचं रेग्युलायझेशन, म्हणजे ते शिव कॉलनीचं रेग्युलायझेशन आनंदजी सुतार असतील यांच्या माध्यमातून येथील सर्व नागरिक आदरणीय नाईक साहेबांचे जुने कार्यकर्ते असतील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर आदरणीय नाईक साहेबांकडे शिव कॉलनीच्या रेग्युलायझेशनचा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झाला आणि सातत्यानं विविध स्तरावर चर्चा करून आदरणीय नाईक साहेबांनी त्यातून मार्ग काढला। परंतु तो मार्ग जरी निघाला तरी पण काही ठिकाणी तांत्रिक बाबींमुळे काही रहिवाशांना त्यांचं काम पूर्ण करता आलं नाही आणि तो अनेक वर्षापासून ते काम सिडकोकडे प्रलंबित आहे, ते शासनाकडे प्रलंबित आहे। लवकरच सिडकोचे MD गगराणीच आहे आणि शासन स्तरावर पाठपुरावा करून या शिव कॉलनीतील नागरिकांचा हा प्रश्न देखील मार्गी लावण्याकरता मी प्रयत्न करेन आणि मला विश्वास आहे की त्यामध्ये आम्हाला यश येईल। गेल्या अनेक वर्षापासून सिडकोचे जे प्रश्न आहे ते तारांकित आहे, नेमकं काय मागणी तुम्ही आमदारांकडे केली, कशा प्रकारची समस्या आहे? आज प्रभाग क्रमांक 10 नगरसेविका शशिकला सुतार मॅडम यांच्या प्रभागामध्ये शिव कॉलनी येथील भागातील 4 गल्ल्यांचे डॉम्बरी कॉन्क्रीटीकरण, मैदानाचे प्रवेशद्वार आणि सगळ्या स्ट्रीट लाईट LED करण्याचा शुभारंभ आमदार संदीप नाईक यांच्या शुभहस्ते पार पडला। प्रभागातील महानगरपालिकेच्या माध्यमातून जी विकास कामे आहेत त्या विकास कामांची जबाबदारी नगरसेविका म्हणून शशिकला सुतार मॅडमची आहे, ती त्यांनी स्वीकारलेली आहे। महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जे वचन त्यांना दिलं होतं वचनपूर्ती हा सोहळा आहे असं म्हटलं तरी वावगं नाही। तर विषय शिव कॉलनीचा एक अतिशय गंभीर विषय आहे, तो विषय म्हणजे तो सरकार दरबारी आहे। शिव कॉलनी रेग्युलर झाल्यापासून शिव कॉलनी काही घरांचे प्रश्न अजून सिडकोने सोडवलेले नाही, त्या संदर्भामध्ये लोकांना घरे बांधण्याकरता फार मोठी अडचण निर्माण होते। त्याचं कारण असं, कारण शिव कॉलनी निर्माण झाल्यानंतर त्याने काही लोकांना पैसे भरण्याचे नोटीस आल्या, 50% लोकांनी पैसे पूर्ण भरले आणि त्याचे ॲग्रीमेंट केले, ॲग्रीमेंट केल्यामुळे त्यांना CC मिळाली, त्यांचे घर तयार झाले। काही लोकांनी परिस्थिती अभावी 50% पैसे भरले होते, काही लोकांनी 25% पैसे भरले होते। ते गेले 8 झाले सिडकोच्या पायऱ्या झिजवतात पैसे भरण्याकरिता, पण सिडको ते घेत नाही, सिडकोने ते बंद केलेले असे सिडको सांगते। रहिवासी संघटना त्यांच्या वेळोवेळी त्यांना पत्रव्यवहार करते परंतु सिडको ते करायला तयार नाही। त्या संदर्भात तो पूर्ण जो कारोबार थांबलेला आहे पैसे भरायचा तो आमदार साहेबांनी विधानसभेमध्ये घ्यावा, त्याकरिता आज मागणी रहिवासी संघटना आणि नगरसेविका आणि नगरसेवक म्हणून मी आम्ही त्यांना आमदारांना केलेली आहे। मला विश्वास आहे की आमदार साहेबांनी विधानसभेमध्ये आवाज उठवतील आणि नागरिकांचे पैसे जे उर्वरित पैसे भरायचे बाकी आहेत ते शिडकोला घ्यायला लावतील, ते घेतल्यानंतर लोकांचे ॲग्रीमेंट होतील आणि मग ॲग्रीमेंट झाल्यानंतर महापालिकेची त्यांना रिसर घर बांधायची परवानगी CC मिळेल आणि सर्वांचा प्रश्न सुटेल। यासाठी पुन्हा एकदा आमदारांच्या दरबारातून विधानसभेमध्ये हा प्रश्न उठवण्याकरता आम्ही त्यांना मला आनंद होत आहे की मी निवडणुकीपूर्वी आपल्याला जो शब्द दिला होता, वचन दिले होते, त्याचाच एक भाग म्हणून हा शिव कॉलनीतील रस्त्यांचं कॉन्क्रीटीकरण आमदार साहेब यांचे शुभ हस्ते भूमिपूजन होत आहे आणि तसेच जे मीच मला निवडणुकीमध्ये वचन दिले त्याच्या काय दुसऱ्या काय समस्या आहेत त्या पण आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करेन आणि
ज्या काही तुमच्या अडचणी असतील त्या मला कळवा, आम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करू. तसेच आमदार साहेब ह्या काम भूमिपूजनसाठी उपस्थित राहिल्याबद्दल मी आमदार साहेबांचे आभार आहे आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देते. Bureau Input, EW Network.